मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे. वरळीत ठाकरे गटविरुद्ध मनसेचा राडा, दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले धक्काबुक्की जोरात. आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत राडा झालेला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत आणि वरळीतील जांबोरी मैदानात सुरू असणाऱ्या बांधकामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून जांबोरी मैदानात बेकायदेशीर काम केल्याचा आरोप मनसेनं केला आहे आणि यावेळी मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी गेले असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभेतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. वरळीतील जांबोरी मैदानात एक बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप मनसेचा आहे. या आरोपामुळे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे घटनास्थळी गेले आणि त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.